नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरातीबाबतची अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये एकूण 1785 जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे अप्रेंटिसशिप। तर मित्रांनो, ही जी भरती अप्रेंटिसशिप करण्याकरिता निघालेली आहे, तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या ट्रेडचा समावेश आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, साऊथ ईस्टर्न रेल्वे, ठीक आहे, यामध्ये भरती निघालेली आहे। याची जी पात्रता आहे ते 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला 10वीत 50% गुण असणे गरजेचं आहे। 10वी पास, 10वीत 50% गुण आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय, जे आपण ट्रेड पाहणार आहोत आता, ते ट्रेडमध्ये तुमचं जर आय टी आय झालं असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। आणि या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल 100 रुपये। ओपन OBC आणि EWS उमेदवारांना ही फी भरावी लागेल, तसेच SC ST अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क या ठिकाणी माफ राहणार आहे। तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। मित्रांनो, या ठिकाणी वर्कशॉपनुसार जागा दिलेली आहे। खरंगपूर वर्कशॉप, यामध्ये एकूण 360 जागा आहे आणि यामध्ये फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मॅकॅनिक, डिझेल मशिनिज, पेंटर, रिफ्रिजरेटर अँड AC मॅकॅनिक या ट्रेडचा समावेश आहे। नंतर आहे सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप, यामध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅकॅनिक, पेंटर, केबल जॉइंडर किंवा क्रेन ऑपरेटर 87 जागा आहे आणि अर्ज भरताना तुमच्या कास्टच्या जागा या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचे। माजी सैनिक आणि हँडिकॅप विद्यार्थी पण यासाठी अर्ज भरू शकतात। नंतर आहे ट्रॅक मशीन वर्कशॉप, यामध्ये फिटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅकॅनिक, मॅकॅनिक डिझेल आणि वेल्डर याचे 100, तर याचे एकूण 120 जागा आहे आणि कोणत्या कारसाठी किती जागा आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करायचं। नंतर आहे SSC वर्क्स इंजिन, या ठिकाणी पण कारपेंटर, पेंटरच्या जागा 28। नंतर आहे करेज अँड वॅगन डेपो, यामध्ये 121 जागेची भरती होणार आहे, यामध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टर्नर, मशिनिस्ट या ट्रेडचा समावेश, ठीक आहे मित्रांनो। या संपूर्ण ट्रेडनुसार जागा दिलेल्या आहे, वर्कशॉपनुसार जागा दिलेल्या आहे, अर्ज भरताना हे व्यवस्थित चेक करायचं। तुम्ही ज्या ट्रेडसाठी अर्ज भरत आहात तर ट्रेडचा सर्वात जास्त जागा कुठे आहे की तुम्हाला कोणत्या वर्कशॉपमध्ये अर्ज भरायचा आहे हे तुम्ही IPTECमध्ये पाहायचा आणि त्यानुसारच अर्ज भरायचा, ठीक आहे। इतर याची पात्रता 10वीत 50% गुण आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय, जे आपण ट्रेड पाहिलेली आहे त्या ट्रेडमध्ये तुमचं आय टी आय असणे गरजेचं आहे। तर यासाठी जे वयोमर्यादा आहे ते 1 जानेवारी 2024 ठरवण्यात आलेली आहे। ते 15 ते 24 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक। तर तुमचं नोकरीचे ठिकाण जे असणार आहे ते कोलकाता असणार आहे, पश्चिम बंगाल या ठिकाणी तुमची कोलकात्यात नियुक्ती केल्या जाईल। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख आहे 28 डिसेंबर, 28 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। लक्षात ठेवायचं, 28 डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे। लक्षात ठेवायचं, ही भरती फक्त अप्रेंटिसशिपसाठी आहे, परमनंट नोकरी नाही आहे। तुम्ही यामध्ये अप्रेंटिसशिप करू शकता, ठीक आहे मित्रांनो। संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। जर तुमचा आयटीआय झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, ठीक आहे। व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।